अभिषेक करून घ्या, भिंतीवर लिहून ठेवा घरात. देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण ज्याच्या कर्माची फळ आहेत ती भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. मुका का झालो होतो पंडित महाज्ञानी, चार वेद मुखदगत वाली, गर्वामध्ये झाली सर्व. आणि बोलत जा. बैरा का झालो माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, आणि बैरा झालो नरदेही. बैरा का झालो, मुका का झालो, ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे ज्यांना त्यांना भोगायचं आहे. माझंच वाईट झालं, माझ्याच नशिबी आलं असं भंगार बोलायचं नाही कधी. मला आज असा नवरा कस काय मिळाला, देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं. म्हणजे पेपर सुटल्यावर जमलं का कलवरी होऊन गेल्यावर जमलं. हा बावळेपणा नाही करायचा कधी. मलाच वाक्य नाही नाही का, देवाने देवाच्या बापावर कर्माची सुटका केली नाही तर तुम्हाला कशी करेल. एकच उदाहरण मरेपर्यंत घेणार, तेव्हा पहिल्या मंडळी पुरुष मंडळी घुसलोय आपण अभंगात. कर्माचं फळ आतापर्यंत कुणाला चुकलं नाही यावर तुमचं काय मत आहे? आणि चुकणारही नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पैशाला हात लावला, नुसत्या मालच कमीत राहिले, पगाराला हात लावला नाही, येणे झाले रिटायर झाले, येणे पागल झाले. शोको सत्तावीस खोल्यांचा बांगला, 13 बेडरूम, एकच बाथरूम, 9 पोर, एकच पोरग, 9 बाथरूम. उरफाट्या बावलीचं पोर, ती नवरी बाल आणि आलं ती मेवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ. एक एक उदाहरण एका मिनिटात सांगतो, एका मिनिटात एक उदाहरण बारीक आहे का. कर्मातून कोणी सुटला का? रामाला आडवं आलं ते कर्म, लक्ष्मणाला आडवं आलं ते कर्म, भरताला आडवं आलं ते कर्म, रावणाला आडवं आलं ते कर्म, रामाच्या बापाला आडवं आलं ते. आता उलट सांगा, सख्याबाईनीचं लग्न झालं, महिला म्हणत भावानं 18,000 घोडे बहिणीला दान केली, 18,000 घोडे, आणि बहिणीचं लग्न झालं महाराज. आणि लग्नाच्या वरतीत आकाशवाणी झाली का, तुला बहिणीला होणारा पोरगा तुला मारणार आहे. बहिणीने भावाला जेलमध्ये ठेवलं, बहिणीला दिवस गेले, बहीण बाळंत झाली, बाळंत झालेलं पोरग आईला स्तनाला नाही लावत आलं, भावानं दगडावर आपटलं, 6 आपटले, 7वा योग मायेनं नेला आणि 8वा कृष्ण जन्माला आला. 8 पोर होऊन आईला पोराला स्तनाला दूध पाजता आलं नाही. आणि ती तर काय देवाची आई होती, देवाची आई. आई बचत गट काढी 3-7 रुपये. सासऱ्याला 4 दिवस झाले आंघोळ नाही आणि ही उद्यपानाला भजी काढी ती. सावधरा, 8 पोराच्या आईला झालीत, ती आईला मुलग स्तनाला लावता आलं नाही, पण जिनं जन्मालाच घातलं नाही तिचं स्तन इतकं भाग्यवान का जगाचा बाप त्या स्तनातलं दूध प्याला. काय भाग्यवान स्तन असेल ते का त्या स्तनाला जगाच्या बापाचं तोंड लागलं, घटाघट त्या स्तनातलं दूध प्याला. हिला 8 मुलं झाली, एकाही स्तनाला लागला नाही, तिनं जन्मालाच घातला नाही. काय तिची मांडी असेल का त्या मांडीवर जगाचा बाप खेळला, कृष्ण खेळला मांडीवर. आयता आयता तुपलीत बसून गेला तिला भेटायला, नदी घाबरली आणि ती मांडी किती भाग्यवान. काय तो जिजाबाईचा पाय झाला महिला मंडळ का, साक्षात पांडुरंगाने हातात धरला. काटा दिसायला नाही, उरफाट्या पोथ्या वाचित जाऊ नका. आता ज्याला जगातलं दिसतं त्याला पायातलं दिसत नाही. आमचे कीर्तनकार म्हणते जिजाबाईला पाय काटा भरला गपची बस. जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावं ही देवाची इच्छा होती. आपले लोक उरफाटे पोथे वाचित वाजल्यानं 7 रांजण बामनं मारले म्हणले, एवढी बामनं आणली कुठून होती. इथं 2-4 गावा मिळून एक बाम म्हणेन, त्याला 7-8 हजार बामनं सापडली. बरं सापडली तर सापडली, बामनं डोंगराला गिरती का आला, काय करावा काय, त्यांना गावातलंच खापान. कुडून लोक डोकं लागली आज काय कळत नाही. वाल्यानं 7 रांजण बामनं मारली हे वाक्य कधी पाठ करू नका, पण वाल्यासारखा जगात भाग्यवान कोणी नव्हता का, नारद त्याला भेटायला गेला.
तुम्ही म्हणाल वाल्या राक्षस होता का? वाल्याला नारद भेटायला गेलं हे त्याचं भाग्य. वाल्यासारखा भाग्यवान कोणीच नव्हता, फक्त त्याला संगत वाईटाची होती. तुम्ही मी भाग्यवानच आहे, फक्त संगतीनं बरबादी. उर फटक होत आहे वाचायचा. रावणाने शीत पळवली, पळू दे. तुला काय तकलीफ आहे? माता भजने बिजने सगळे उत्तर द्या. टाळकरी बिळकरी दिंडी करी इने करी चोपदार विबदार दिंडीवाले वार करी मोकर गण ठोकणारे हात जाईन तिकडेच गंध हात जाईन तिकडेच. तुम्ही मला उत्तर द्या, हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी शीतामाळ घालेल, हे मात्र कोणाचं आहे? जनक राजाचं. जनक राजाचं म्हणणं होतं मी धनुष्य मानलंय ज्याच्यात घमेंट आहे त्यानं उचलायचं आणि माझी पोरगी त्याला बायको मिळणार. काय याचं कारण माहितीये का महिला मंडळ? पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापालाच व्हॉट्सअपला कळलं कुठे गेली काय ना वाचूया. बाप काय मी इंटरनेटच्या बाहेर. आणि जनकाला सांगितलं जो धनुष्य उचलाय त्याला मी पोरगी देणार. गमेंट देव लग्न आहे, कोणालाही काम नाही. निम्मे राजे आले. धनुष्य पाहिलं, शीता नको. जगणारच नाही तर शीता उचलू काय करते. बरं, आपण मरणार आणि शीता मिळणार म्हणजे हयती राणकी म्हणा. हे कुठे करण्यापेक्षा निम्म्यानी धनुष्य पाहिलं आणि निघाले घरी. त्याने त्याला काव चालले पाहिला आलतो. शीता नको, इथलंही बारीक आहे का? आता ए आता या पठ्याला नव्हतं आमंत्रण. राम गडी आलाच का? त्याचं नावच रावण आहे. आणि रावण म्हणजे वारकरी ध्यानात ठेवा, रावण म्हणजे अहंकार आहे. बोलवायची गरज नाही, येतोच. वाजवता आलं का अहंकार आला, गाता आलं का अहंकार आला, कीर्तन करता आलं का रावण वाजवतो खास. गट्ट्या हातोड्या पावडरचा डबा पिटा दुकाना फोडायला येतो का? गातो खास इको दे बाज दे कोण फिरो गाऊस नको. भागवत कथा चांगली करतो पण ज्या गावात कथा ठुली तिथूनच रुक्मिणी नेली. अहंकार आणि त्याचं नाव काय? रावण. आणि तो रावण मांडे ठुकीतच आला, बोलवायची गरज नाही. रावणाने धनुष्य पाहिलं आणि रावणाने जनकाला सांगितलं, काय तू एवढा मोठा कार्यक्रम ठेवला मला आमंत्रण का दिलं नाही का? हा सुद्धा परत काय आला ऐका. जनकानं जनक हुशार होता, असं किरकोळ नव्हतं. जनक काय जनक काय म्हणलं माहितीये का? एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या ताकदीचा अपमान. किती काढलं राव, नुसतं मांड्याच वाजवायचं राव. मांडी लाल झाली, फुगलं राव. आणि कधी सांगून देतो तुम्हाला, ए गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. महिला मंडळ, तुम्हाला जर कोणी सांगितलं सासू सासरी तुमच्यात आहेत का, तर तुम्ही असं सांगा मी त्यांच्यात आहे. घर त्यांचं आहे, वेर त्यांची, जो खिलारी माझ्या तांब्यात आहे तोही त्यांचाच आहे. फक्त तो खिलारी सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण तो मी सोडून कोणचं ऐकत नाही. खिलारी माया अंडर आहे. पुरुषांना सांगून देतो, एक कार्ट गावातलं तकलीफ द्यायचं, माझाटलं मोका पहिलवान व्हायचं, तर त्या बापाने त्याला कोल्हापूरला घातलं. गावात वाईट टाकलं म्हणून कोल्हापूरला घातलं. ते कोल्हापूरला अंडे खायचं नसतं, पण फोडून नव्हतं खात. टरफाला सगळं अंडे खात. ते माझाटलं मोका, ते लागलं कुस्त्या खेळा, रेवडेव खेळ, फुपुट्याव खेळ. असं करता करता त्या एक दिवस हाणली ना कुस्ती आणि ते झालं महाराष्ट्र केसरी. गावातली लोक म्हणले, आता याचा सत्कार ठेवा, गावचं नाव एवढं मोठं केलं. आणले नाश्ता पाणी झाला आणि गावातला एक जण म्हणला, त्याला बोलू द्या 2 मिनिटं. ते म्हणले, येड आहे ते काम पाणी घाली राख्या, आभार मानन कार्यक्रम संपवा, पण काही ना गाव बिघडू व्हायची सवराट. बोलू द्या बोलू द्या बोलू द्या. बिचाऱ्याने एवढं गावाचं नाव मोठं केलंय, बोलू द्या.
तुम्ही काय बस बोलला तर त्याला बोलू द्या. काही लोक अशी राहते फक्त खंडीच्या वर्णात मुतायचे करायचं. ठरत ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची. उठलाच कोपऱ्यातून का करायची बा मुतला खंडीच्या वर्णात दिला बोंग्या करून गेला गावाला. हे राहिलं उभं बोलायला मग याला सुत नव्हतं यालाच होत. तर म्हणला गावाची तर शिरावली. मला गाव नाव ठेवत होतं म्या गावाची जिरावली. आता एकाची इच्छा आहे गुरुला उलट पालट करायचं बस. लोक म्हणले गे झट्या ते गुरुच्या मुळा उठलं. माझं म्हटलं ते सकाळच गेलं. गुरु म्हणले जय हरी. तर म्हणला जय हरी नाही कल्याण नाही भिवडी नाही उद्या आपली होणार. गुरु म्हणला तू माझा म्हटलं मोकार मी गुड घेतून गेलो तुम्हाला कोणीकडे भिक्षी होणार. गुरु म्हणले ये उद्या. त्या खेरात मांड्या वाजवायचं खोलीत. दोन तीन वेळा मांड्याची मांडणी पडली ते लोक. आणि सकाळीच पाच पन्नास यडपट्ट घेऊन आलं लंगोट लावून गुरु पुढून नुसतं मांड्याच वाढायचं. गुरुला घामाला आपला शेवट आला. आज याचं काय भाऊ सा दसमसाळ्याकडे कुणी शुद्धांक आणि टाकी मारून गुरु असे उभे राहिले. मग यानं होऊन गुरुला का कवळी मारायची. ही मांडी वाजत गेलं होऊन गुरुला कवळी मारली. गुरुला एकच डाव टाकला उलट पालट झालं तोंडात माती गेली. तो उठला गुरुला म्हणला तू सगळ्यात नालायक गुरु आहे मला नका. तो हा डाव मला का शिकवला नव्हता. गुरु म्हणला तो हा डाव आज वापरायचा होता येणार का नाही तू. मला माहित होत तू त्या क्वालिटीचा आहे. तू इथं ह्या जागेवर येणार म्हणजे रावणानं धनुष्य उचललं. प्रश्न झालोय बरं का आपला. आणि रावणानं धनुष्य उचललं तर रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. दोन चार बरगड्या रावणाच्या मोडल्या. रावण मेलं मेलं नाही पण रावणाच्या अंगावरचं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तेव्हा ते धनुष्य उचललं. माळकरी नीट आहे का बघा. उत्तर तुम्ही द्यायचं आता माळकरी. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. पण तेच धनुष्य सीता अंगणात घोडा घोडा घेऊन खेळत होती. सीता जर अंगणात घोडा घेऊन घेऊन खेळत होती धनुष्य तर ते धनुष्य उचलायला 200 माणसं लागली तर ती सीता रावणानं उचललीच कशी.